चाफळ जवळील खालकरवाडी नजीक पांडुरंग चव्हाण यांच्या शिवारात आज सकाळी त्यांच्या विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला. पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. परिमंडळातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास 4 ते 5 तासानंतर विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून मल्हारपेठ चापळखोऱ्यामध्ये बिबट्यांनी दहशत माजवली आहे. खालकरवाडीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या व ग्रामस्थांच्या मदतीने जिवंत पकडण्यात यश आले आहे.